डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोव्हेंबर अखेरीस निवृत्त झालेल्या 3 कर्मचाऱ्यांना 30 नोव्हेंबरला निरोप देण्यात आला होता. कुलसचिव डॉक्टर साधना पांडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोव्हेंबर अखेरीस निवृत्त होत असलेल्या 3 कर्मचाऱ्यांना शनिवारी 30 नोव्हेंबरला निरोप देण्यात आला. कुलसचिव डॉक्टर साधना पांडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीला एका ठराविक ठिकाणी आल्यावर सेवानिवृत्ती घ्यावीच लागत असते. यानंतरच आयुष्य ही खऱ्या अर्थानं नव्या जीवनाची सुरुवात असते, असं प्रतिपादन कुलसचिव डॉक्टर साधना पांडे यांनी केलं. यावेळी राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पाथरीकर, उपकुलसचिव दिलीप भरड, उपअभियंता रमेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुभाष रामराव लोखंडे, सुधा शरद खाडीलकर आणि निर्मलाबाई प्रकाशसिंग राजपूत यांना डॉक्टर पांडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉक्टर साधना पांडे म्हणाल्या, प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या दिवशी किमान 1-2 तरी कर्मचारी निवृत्त होतात. निवृत्त झालेला आकडा मोठा असून भरती न झाल्याने विद्यापीठावर कामाचा ताण वाढला आहे. आगामी काळात शासन नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असंही डॉक्टर पांडे म्हणाले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच लाभ मिळाल्याची प्रक्रिया राबविण्यात यावी, असं डॉक्टर कैलास पाथरीकर म्हणाले. यज्जी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर भगवान फड यांनी आभार मानले. यावेळी संजय राजपूत, कावेरी लाड, संतोष लोखंडे, शरद खाडीलकर सह सेवानिवृत्तीचे कुटुंबीय उपस्थित होते.